हां मध्ये मध्ये येतोय, नाही येतो 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 आवाज, नाही तर ठेवतो. दोन तीन गोष्टी ज्या आहेत ज्याचा उल्लेख खरगे साहेब आपणही केला, पवार साहेब आपणही केला. एक तर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, पूर्ण व्यक्तीला बदनाम करून टाक पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा. महत्त्वाचा मुद्दा जो मी माझ्या कालच्या भाषणात सुद्धा मांडला की महाराष्ट्राला हे बदनाम करतायत, महाराष्ट्राला लुटतायत आणि मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना बघवत नाहीये. मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं, ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल आणि परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू. सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे असा कारभार जगात कुठेही नसेल. एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी, गद्दारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान येत आहेत असं कोणताही देश नसेल की घटनाबाह्य आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत, तरी देखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हे आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करतायत. असा प्रकार कधी कुठे घडलेला नव्हता. आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात. एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील. मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलंय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या आरएसएसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल. खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आरएसएसची गरज नाही. म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वं वर्ष, म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात तसं संघाला 100वं वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील. आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत. आणि त्याच करता मी जे काल म्हटलं की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही, आमची चालत नाही, हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे. त्याच्यावरती मी वेळोवेळी बोललेलो आहे. आज सुद्धा आणखीन काही आपल्याला प्रश्न असतील तर आमच्या तिघांपैकी आपण कोणाला विचारा, आम्ही त्याच्याबद्दल उत्तर देऊ. एकच मिनिट, जो कालच्या सभेत मला बोलण्याचा एक मुद्दा होता की यांचा पैशाचा वाटप हा मोठ्या प्रमाणावरती चालल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. 50 खोके आता फुटलेले आहेत आणि सगळीकडे त्याचं वाटप होतंय. मात्र काही ठिकाणी अशा तक्रारी आल्यात ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाई लावतायत. म्हणजे ही शाई बाहेर आली कशी, तोही एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. आधीच बोटाला शाई लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. तर मी आपल्या माध्यमातून उद्या जिथे जिथे निवडणुका होणार आहेत तिथल्या सर्व निवडणूक यंत्रणेला आणि आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे की असा कुठे जर का गैरप्रकार आढळला तर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात द्या. मधु कांबळे साहेब खरगे साहेबांना प्रश्न विचारू.